स्पॉन्सर किया और उनके साथ में वन मैन शो आदित्य ग्रुप के कर्ता धर्ता और कुरुन के सरपंच माननीय श्री सचिन पाटिल जी, इनका और क्रिकेट का हमेशा चोली दामन का साथ रहा है। मोस्ट वेलकम इन लेट सुनील यादव ट्रॉफी 2020, आप दोनों ही मान्यवर का हार्दिक स्वागत है। सेकंड प्राइज स्पॉन्सर संदीप काटोले जी हमारे बीच में पहुंच चुके हैं और सचिन पाटिल जी किसी तारीफ के मोहताज नहीं है, आपका भी हार्दिक स्वागत। सचिन पाटिल जी का भी शो बहुत लाजवाब रहता है पीटीसी क्रिकेट में, उनके जन्मदिन के वक्त शो रहता है आदित्य स्पोर्ट्स का। दोनों टीमें अपना 12वां खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेज दे पहली गेंद डालने से पहले। एससीसी पड़गा के आ चुके हैं चिंचोली स्पोर्ट्स, अपना 12वां खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेज दे। हमारे बीच में मोहतरम मुजीर तमने जी आ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है, आपको वीआईपी डाइस पर आना है लेट। सुनील यादव चषक 2020 में आपका हार्दिक स्वागत। इस वक्त पड़गा परिसर की दो मशहूर हस्ती वीआईपी डाइस पर, सेकंड प्राइज स्पॉन्सर संदीप काटोले एसके ग्रुप के और आदित्य ग्रुप के कर्ता धर्ता कुरुन गांव के विद्यमान सरपंच माननीय श्री सचिन पाटिल जी, जो किसी तारीफ के मोहताज नहीं है क्रिकेट का और ये दोनों हस्तियों का हमेशा चोली दामन का साथ रहा है। संदीप काटोले ने तो कई समय तक अपने टीम के लिए अपने गांव के लिए क्रिकेट भी खेला। इस वक्त मैच शुरू होने जा रहा है एसएम चिंचोली वर्सेज एससीसी पड़गा के बीच, जहाँ टॉस जीता है चिंचोली ने और दावत दी है बल्लेबाजी की एसएससी पड़गा को, और माइक्रोफोन पर वो आवाज जो कल्याण तालुके से अब हमारे बीच में आ चुकी है राहुल भोईर, इट्स ओवर टू यू। थैंक यू सो मच अंदर प्रति मसन की सबन समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून ऐकतोय आणि चांगली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सुनील जाधव स्मृती चषक 2020 आपल्याला मात्र पाहायला मिळतोय। चला वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपण मॅच सुरू करावी, आज शेवटचा अंतिम दिवस आहे, मात्र आज आपण वेळ खर्च करू नका। नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरात लवकर इथं मात्र मॅच स्टार्ट करावी। सज्ज आहेत गोलंदाज, या दरम्यान पहिल्या षटकामध्ये प्रदीप, चार वर्ष मॅच ओव्हर विकेट ना, पहिला बॉल, पहिला बॉल आउटसाइड एज आहे, चेंडू गेला शॉर्ट आडम्यांच्या दिशेनं, एक रिस्की चिकी सिंगल देखील मात्र कंप्लीट केली जाईल आणि आपल्याला मात्र पहिली धाव पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती। ओवत विकेटने या दरम्यान अनसाईटला हाफ ट्रॅकर, चेंडू मात्र उडण्याचा प्रयत्न नक्कीच केला फलंदाजानं, दरम्यान साईडनं बघतो आपण, यावेळेस फटका एवढा चांगला नव्हता, सिंगल तर मात्र इथनं मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरकार्डमध्ये एकूण आपल्याला मात्र पाहायला मिळतात, त्या दरम्यानच्या दोन धावा, चांगला क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतो। शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आज आहोत आणि प्रथमच बघतो आपण पडघा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आणि प्रथमच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। ओव्हर विकेट, यावेळी चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी, प्रथम नाणेफेकी जिंकले मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली गोलंदाजी देखील एम एस चिंचोली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पहिले षटक प्रदीप फेकतोय, एस सी सी बोरवली, मग माफ करा पडगा नक्कीच खेळते मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस अजून एक चांगला चेंडू आहे, पडगा संघ नक्कीच थोडासा मात्र संघर्ष करतो, पहिल्याच मॅचमध्ये बघतो आपण या दरम्यान कमी दबाव आपल्याला पाहायला भेटला होता पहिल्या मॅचमध्ये आणि बघतो आपण इथनं या दरम्यान आजच्या दिवसातील चौथा सामना आणि पहिल्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळते।
या षटकामध्ये एम एस चिंचवली या टीमकडनं. धावसंख्या स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त दोन ओव्हर द विकेट. या दरम्यान बागपूरला जाऊन स्वार कार्ड खेळायचा होता. चेंडू मात्र डीपमध्ये आहे पॉईंटच्या दिशेनं वेगाने मात्र खेळाडू जातील. चेंडूचा पाठला कधी मात्र आउटफील्ड पास आहे. चेंडू जाईल सीमापार. या इनिंगचा हा पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण सहा. इवन पाटील यांचा देखील शुभ आगमन झालं. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट ने आता मात्र ऑनसाइडला फटका उडवला आहे. जवळपास खेळाडू आहेत मात्र फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमापार. सन्माननीय नरेश पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या खेरीज संघाच्या एकूण धावसंख्या स्कोर कार्डमध्ये या दरम्यानच्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एस सी सी पडघा या टीमकडनं बॅटिंग घेत असताना पहिल्या इनिंगमध्ये. चला वेग कमी घ्या. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि सामना मात्र आपण लगेचच सुरू करायचे. चला वेग कमी घ्या. सामना आपण लगेच सुरू करा प्लीज. सेकंड ओव्हर आहे. गोलंदाज मनोजच्या माध्यमातून षटक वेगळं जाईल. या दरम्यानचा हा दुसरा राऊंड विकेटने आक्रमण करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. मात्र चेंडूने बॅटचा संपर्क एवढा चांगला आला नाहीये. टॉट चेंडू चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एम एस चिंचवली या टीमकडनं या पहिल्या इनिंगमध्ये. राऊंड विकेट पुढचा बॉल. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका फसला. मिस टायमिंग कॉटन बॉलची संधी आहे. सील खूप चांगला पकडला गेलाय. परतावा लागेल आता मात्र फलंदाजाला देखील मैदानाच्या बाहेर. चांगला क्रिकेट आणि चांगली अशी गोलंदाजी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. एम एस स्पोर्ट्स चिंचवली या टीमच्या माध्यमातून फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतो. आपल्या नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगली अशी गोलंदाजी देखील या दरम्यान एम एस स्पोर्ट्स चिंचवली या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट ना षटक आहे. नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये. सलमान आला नवीन फलंदाज झोन डाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चेंडू मात्र चुकीचा आहे. एक्स्ट्रा धाव मात्र येत नाही मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली एक नपुढं. एकूण 13 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज स्पर्धेचा शेवट अंतिम दिवस तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघ ऑलरेडी क्वालिफाय झाले आहेत पुढच्या फेरीमध्ये अर्धातच सेमीफायनलच्या मॅचमध्ये. मात्र बघू इथनं कुठला संघ आजच्या दिवसामधून पुढे सरकतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूने बाटच्या संपर्काला नाही. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकी गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. स्कोर कार्डवरती धावा
13 आपल्याला पाहायला मिळतात. षटक आहे दुसरं. स्ट्रायकरला सज्ज आहेत फलंदाज एस सी सी. पडघा संघ थोडासा दरम्यान स्ट्रगल करतो या मॅचमध्ये. फुल टॉस आहे, आक्रमण करण्याचा प्रयत्न, दरम्यान धाव इथनं घेण्याचा देखील प्रयत्न केल्याने धावशीच्या माध्यमातून परतावा लागेल फलंदाजाला. या दरम्यान मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद. चांगली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, चांगलं क्षेत्रक्षण देखील या मॅचमध्ये यमएस चिंचवली या टीमकडनं. संघाची धावसंख्या आहे दरम्यान स्कोरकार्डवरती फक्त आणि फक्त 13 धावा आहेत. धावसंख्या थांबली आहे, धावसंख्येला मात्र ब्रेक लागला आहे, ती धावसंख्या पुढं नेण्याचा प्रयत्न तर केला जातोय. मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. राऊंड विकेट, पुढचा बॉल नवीन बासमन स्ट्रायकरला आलेत. सुनील आहेत आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, मात्र चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता, बॅटच्या मात्र रडारमध्ये आला नव्हता. दरम्यानची फक्त सिंगलच इथनं मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता मात्र खूप वेळाच्या नंतर एका धावेनं पुढं जाईल. दरम्यानच्या 14 धावा आहेत स्कोरकार्डवरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चिंचवली टीमकडनं. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडला स्वीकारत असताना चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगली गोलंदाजी देखील या मॅचमध्ये आतापर्यंत केली आहे चिंचवली टीमनं. फुलर लेन, चेंडू चांगला आहे, चेंडू मात्र डीपमध्ये जाईल, खेळाडू मात्र वेगाने येतील मिड ऑनमध्ये चेंडू उचलण्यासाठी. दरम्यानची फक्त आणि फक्त इथं एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून मात्र एकने जाईल पुढे स्कोरकार्डवरती एकूण धावा. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात दोन षटकांचा केस संपला आणि दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती फक्त आणि फक्त 15 अशी आपल्याला पाहायला मिळते एस टीचे. तो हमारे पास समय आइए, हम आज के हमारे मुख्य अतिथि मेहमानों का स्वागत सत्कार करने जा रहे. सबसे पहले मैं गुजारिश करूंगा माननीय श्री अनिल जाधव जी से कि हमारे सेकंड प्राइज स्पॉन्सर संदीप काटोले जी का स्वागत और सत्कार करें अपने शुभातों से. इस स्पर्धा के लिए सेकंड प्राइज स्पॉन्सर किया हमें माननीय श्री संदीप काटोले जी ने. परगा और उसके परिसर की मशहूर हस्ती है, चाहे क्रिकेट हो चाहे सोशल वर्क हो. संदीप काटोले जी का स्वागत और सत्कार करते हुए माननीय श्री अनिल जाधव जी. ये भी कुछ नया लाया है पीटीसी क्रिकेट में, तुलसी के झाड़ दिए जाते हैं. उसके बाद कुरुन गांव के विद्यमान सरपंच माननीय सचिन पाटिल जी, एक मशहूर पर्सनालिटी है इस इलाके की, उनका स्वागत और सत्कार करते हुए अनिल जाधव जी. कांधे से कांधा मिलाए से स्पर्धा को कामयाब करने के लिए इन्होंने भी. उसके बाद मैं माननीय वसन पाटिल जी के सत्कार की गुजारिश करूंगा अनिल पाटिल जी से. अब मैं अनिल जाधव जी से गुजारिश करूंगा कि रतन दामने जी का स्वागत और सत्कार करें. अपने शुभ हाथों से स्वागत और सत्कार करते हुए मेहमानों का. उसके बाद नैनेश्वर पाटिल जी आपको
आ गया ना है, आपका भी स्वागत और सत्कार करने जा रहे हम अनिल जाधव जी के हाथों से। अनिल जाधव जी ने एक अपनी टीम के साथ नया तोहफा दिया है पीटीसी क्रिकेट को, एक स्पर्धा और बढ़ गई हमसे। नरेश पाटिल जी आपको भी आगे आना है, आपका भी स्वागत और सत्कार होने जा रहा है अनिल जाधव जी के हाथों से। पीटीसी क्रिकेट में एक और स्पर्धा हमसे जुड़ती हुई इस साल से लेट, सुनील जाधव चषक 2020, अनिल जाधव एंड कंपनी एंड सुपर इंडियंस की देन। तो लौट चलते मैच की ओर। इसके बाद अगला मुकाबला चेरोबा वाशेरा और मितेश 11 क्रून के बीच। या दरम्यान अजून एक फटका तर चांगला आहे, तिथे खेळाडू आहेत उपस्थित आणि अंपायर चा इशारा देत असताना हा षटकार गुड शॉट। तीसरे ओवर का खेल चल रहा है, बहुत बढ़िया स्ट्रोक हमने देखा पिछली गेंद पर और स्कोर 24 रनों पर पहुंचा इस छक्के की मदद से। संदीप काटोले जी हमारे बीच में इस वक्त मौजूद है और आज से वापाला में भी स्पर्धा शुरू हो चुकी है, जिन्होंने इस स्पर्धा के लिए सेकंड प्राइज स्पॉन्सर किया है। वसंत पाटिल जी ने मैन ऑफ द मैच के खूबसूरत ट्रॉफीज हमें स्पॉन्सर किया है। इस बीच गेंद सीधे बल्ले से उड़ाया है, गेंद जितनी ज्यादा ऊपर गई उतनी ज्यादा दूर जाकर गिरती हुई 6 रनों के लिए। सलमान फॉर्म में आ चुके हैं, जिस तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं, इस छक्के की मदद से स्कोर 30 रनों पर पहुंचा है। बढ़िया बल्लेबाजी हम देख रहे हैं तोड़ मोड़ की ओवर में सलमान शेख की। संदीप काटोले जी हमसे विदा लेते हुए साथ में सचिन पाटिल जी, बहुत बहुत धन्यवाद आपका, आपने इस स्पर्धा को कामयाब करने के लिए कांधे से कांधा मिलाया। इस बीच अगेन फिर एक बार स्ट्रोक, लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, जाना होगा सलमान को वापस पवेलियन में। तीन ओवर की समाप्ति, स्कोर 30 रन, 3 विकेटों के नुकसान पर। हमारे बीच में अर्जोली की मशहूर हस्ती माननीय श्री मोहतरम सलीम नजर जी आ चुके हैं, वेलकम। चौथे और आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए मोर्चे पर लगाया गया है रविंद्र को। स्ट्राइक पर है सोहेल शेख। सामना करेंगे रविंद्र का एससीसी पड़गा। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 30 रन, 3 विकेटों के नुकसान पर। पड़गा के विजय मालिया साजिश शेख फैन टीम है, आज नजर नहीं आ रहे साजिश शेख। इस बीच अगेन मोड़ दिया गेंद को ऑन साइड पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं, इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 31 पर पहुंचा है। हमारे बीच में इस वक्त वीआईपी डाइस पर मौजूद है मोहतरम सलीम नजर जी, माजी सरपंच है अर्जोली तलोली के, साथ में फरजीन नजे। अर्जोली के आपका हार्दिक स्वागत है। पुरजोश खैर मकदम है लेट,
सुनील जाधव स्मृति चषक 2020 में। इस बीच यह गेंद स्वंग कर दिया, गेंद को दूर कई वादियों में जाकर गिरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। इस बीच अगेन लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, अपील अंपायर का इशारा दे रहा है, दुरुस्त आया, आउट। चौथा झटका लगता हुआ इस वक्त, सुनील के रूप में आने वाले नए बल्लेबाज महेश। महेश अपने कदम पिच की ओर थोड़ी फास्ट बढ़ाए प्लीज, खिलाड़ी को यह शोभा नहीं देता है कि मैदान में इतने धीरे चले, खिलाड़ी को एक्टिव होना चाहिए। इस बीच अगेन हवा में अपील और आउट। इस बीच छोटी गेंद पुल पावरफुल गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। आखिरी ओवर में तो तोड़ मोड़ चल रहा है, कभी विकेटें जा रही तो कभी छक्के लग रहे, स्कोर उछलता हुआ इस छक्के की मदद से 43 रनों पर पहुंचा है। एससीसी पड़गा के पास भी मजबूत बैटिंग लाइनअप है और सभी हार्ड हिटर बल्लेबाज है। सोहेल शेख को देखिए नॉन स्ट्राइक पर है, फिर एक बार छोटी गेंद खींच के मारा है लेकिन फील्डर के हाथों में सीधा आउट के रूप में। एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ और चार ओवर की समाप्ति, स्कोर 43 रन। 44 की चुनौती रखी है साजिश शेख फैन टीम एससीसी पड़गा ने एसएम चिंचोली के लिए। हमारे पास समय है, आइए हम थोड़ा सा समय देते हैं हमारे डीजे मैन को।
चला बना बना सापे गाँव से सन्माननीय प्रकाश पाटील यांचा देखील शुभ आगमन झाले. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 44 टार्गेट या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी मॅच आपण लगेच सुरू करावी. प्लीज फास्ट वेळ घेऊ नका, आपण सामना सुरू करा. आज स्पर्धेचा बघतो आपण शेवटचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये नक्कीच आपण हा आज मात्र आहोत. प्रथमच वर्ष या स्पर्धेचा आपल्याला मात्र पाहायला मिळतो. सुनील जाधव स्मृती चषक 2020 पर्व सुपर इंडियन रवईच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन प्रथमच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चला सामना सुरू करावा, प्लीज वेग घेऊ नका. प्रकाशजी पाटील यांचं देखील आपण शुभ सन्मान सत्कार मात्र करणार आहोत. त्यांना विनंती घ्या, आपण यापुढं आपण देखील आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. प्रकाशजी पाटील आपण यापुढं पहिलाच बॉल आउटसाइड डीजे टर्मानच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं झालं. ओव्हर थ्रो बॅकअपसाठी खेळाडू आहेत. दरम्यान एक धाव. चल या दरम्यान पुन्हा एकदा मात्र ऑनसाईडला आता फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. अंपायरचा देखील इशारा अंशपर्यंत येत असताना चेंडू जातोय सीमा पार चौकार. पाच धावा स्कोर कार्ड वर येत आहेत. दमदार चौकार दरम्यान येत असताना चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीय. चमेस चिंचोलीच्या टीमच्या माध्यमातून या दरम्यान स्टँड अँड रिलीव्हर फटका तर चांगला आहे. डान्सिंग डाऊन ग्राउंड विकेट चेंडू सरळ लावण्याच्या दिशेनं सीमापार चौकार. नऊ धावा स्कोर कार्ड वरती चांगली सुरुवात चांगली बॅटिंग आपल्याला मात्र पाहायला मिळतीय. एस एम चिंचवली टीम कडनं आता मात्र येतन रोखण्यासाठी प्रयत्न तर सुरू आहेत. परगा टीमच्या देखील माध्यमातून या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या त्या देखील टीमने बनवली आहे 40+ आणि 44 टार्गेट या मॅचमध्ये. वेळ कमी घ्या प्लीज, सामना आपण सुरू करा. नम्रतेची विनंती आहे, जास्त मात्र आपण वेळ खर्च करू नका. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल आक्रमण पुन्हा एकदा मात्र फटका हवेत खेळलेत. मिस टायमिंग झाला, खेळाडू आहेत उपस्थित, जज करता आहे. जजमेंट चांगलं सील देखील तिथं पकडण्याकीच पकडला गेला आहे. परतावा लागेल फलंदाजाला. अच्छा फलंदाजाने लागोपाठच्या दोन बॉलवरती दोन चौकार मारले. तोच फलंदाज आता मात्र परततो या दरम्यान खेळाडू कक्षाच्या दिशेनं विकेटचं पडन बॅट्समन आउट. ब्रेक तुझी मात्र गरज होती, तो ब्रेक तो आता मात्र येतं निर्माण देखील गेला या मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रवींद्र येत आहेत नवीन फलंदाज वन डाऊनसाठी. पहिले षटक आहे. गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून मांडटी पॉवर प्लेचा हा षटक. पॉवरफुल बॅटिंग करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. यावेळीचा फटका आता मात्र इथं ऑन साईडला खेळलेत खेळाडू आहेत. दरम्यान तिथे अजून एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल
चल अंपायर इशारा चल अंपायर डिसीजन येऊ द्या आमच्यापर्यंत अंपायर डिसीजन षटकार षटकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या आता मात्र सहाने वेगाने जाते पुढे एकूण 15 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये एस एम चिंचवली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर विकेट ना सज्ज आहेत गोलंदाज. यावेळीचा चेंडू मात्र लाईन खराब आहे. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना एक्स्ट्रा धाव आता मात्र इथं नक्कीच मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून एकने जाईल पुढं. एकूण 16 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला दरम्यान पाहायला मिळत आहेत. या मॅचमध्ये 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी आणि 16 धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत या मॅचमध्ये या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल सुनील सज्ज आहेत. या दरम्यान फटका मिस टायमिंग झाला खेळाडू उपस्थित वेगाने आले. आता मात्र चूक नसेल खूप चांगला झेल तिथं पकडला गेलाय. परतावा लागेल फलंदाजाला डिफेन्स करण्याचा प्रयत्न मात्र शॉटच्या नियंत्रणामध्ये नव्हते पूर्णपणे. बॅट्समन मात्र बीट झाले आणि एक सोप्पा झेल सॉफ्ट डिसमिस मैदानी शॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. विकेटचे पतन बॅट्समन आउट. चला वेग घेऊ नका आपण लवकरात लवकर क्षेत्रक्षण आपण मात्र लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ मात्र आपण खर्च करू नका नम्रतेची विनंती. एकूण एका षटकाचा केस संपलाय. संघाच्या एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती 44 टार्गेट आहे. 16 धावा झाल्यात अजूनही बनवायचे आहेत 28 या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. तर मैदानाच्या नवीन फलंदाज गेला. या दरम्यान जयेश आणि रवींद्र आता मात्र हे दोन फलंदाज बघूया कशी बॅटिंग करतील या मॅच मध्ये. चला वेग कमी घ्या मॅच स्टार्ट करा प्लीज. अजूनही गरज आहे 18 चेंडूंचा मात्र केस शिल्लक आहे. मॅच स्टार्ट करावी प्लीज. वाशेरा संघ आपण आला असेल तर रिपोर्ट करायचे लगेचच. चला आपण सुरू करूया मॅच. दुसरं षटक ऑन साईडला सुरू होतं. विकेट खेळलं चेंडू मात्र डीप मध्ये आहे. खेळाडू येथील लॉंग लेगच्या दिशेने चेंडू उचलण्यासाठी. दरम्यानच्या अजून एक धाव इथं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने जाईल पुढे. एकूण स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. हा सामना बघतो आपण. अजून आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल. अजूनही मात्र 27 धावा या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सुरुवात तर दमदार झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान एस एम स्पोर्ट्स चिंचवलीकडनं आक्रमण करण्याचा प्रयत्न. अपील कार्ड बेंचची अपील तुम्हाला मेन अंपायरकडे करावी लागेल. स्क्वेअर लेग अंपायर तुम्हाला आउट देणार नाही आहेत या गोष्टीची देखील मात्र आपण नोंद घ्यावी. हा अधिकार ऑफिशियल अंपायर जेव्हा जेव्हा असेल तेव्हा नक्कीच हा अधिकार मेन अंपायरकडे असतो. मेन पंच जेव्हा मात्र नक्कीच
तिथनं कुठला इशारा करतील तेव्हाच मात्र खेळाडू बाद असेल. हा क्रिकेटचा नियम आहे, तुमच्यापर्यंत नक्की आम्ही पोहोचवतोय. धावसंख्या स्कोर कार्डवरती 17-44 टार्गेट या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी पुढचा बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या दरम्यान फुल टॉस आणि लाईन चुकीची आहे, लिपस्टिकच्या बाहेर हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकने जाते पुढे, 18 इन बोट 18 धावा. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान गोलंदाज आहेत सेकंड ओव्हरमध्ये. प्रतीकच्या माध्यमातून षटक मात्र फेकला जातो, लेफ्ट आर्म गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय. पहिल्या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला भेटली, 16 धावा खर्च केला गोलंदाजानं सुनीलनं. त्या धावा आता मात्र इथनं रिकव्हर करण्याचा प्रयत्न असेल, त्याच अनुषंगाने मात्र इथनं हा षटक या दरम्यान फेकला जातोय. या मॅचमध्ये वेळ थोडंसं कमी घ्या, प्रत्येकी बॉल नंतर आपण क्षेत्रक्षण नक्कीच आपण वारंवार चेंज करू शकाल. मात्र अंपायरला देखील विनंती की आपण सूचना करा, खेळाडूंना 20 मिनिटं असतील आपल्याकडं, त्याच्या आपण मात्र जास्त वेळ घेऊ देऊ नका. फुलर लेनच्या माध्यमातून चेंडू चाकला, अंडरच्या माध्यमातून फटका खेळलेत खेळाडू आहेत डीपमध्ये, आउटफील्डमध्ये क्षेत्रक्षण चांगलं झालं. दरम्यानची इथनं अजून एक सिंगल धाव मिळते आहे, सिंगलने संघाची धावसंख्या अजून एकने जाते पुढं, 19 इन बोट 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 44 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी करायचा आहे. आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आपल्याला मात्र पाहायला मिळतोय आणि एक चांगला क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 दिवस आपण नक्की सर्वांनी नक्की सर्वांनीच ही स्पर्धा मात्र एन्जॉय केली आणि आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण आज आहोत. पुढचा बॉल, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, चांगला क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये प्रगा टीमकडनं पाहायला मिळतो आपल्याला. सिंगलच धाव मिळेल, सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने जाते पुढे, 20 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. चोवीस धावेची अजूनही गरज आहे, 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस, अंटराच्या माध्यमातून फटका हवेत केल्यात खेळाडू आहेत उपस्थित, वेगाने आले खूप चांगला झेल. अजून एक विकेट इथनं मात्र कॅरी केलं जातोय, चांगली गोलंदाजी आपल्याला प्रतीक्षा देखील माध्यमातून पाहायला भेटली. या षटकामध्ये एकूण 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे, 10 सरासरीने 20 धावा बनवल्या गेल्या आहेत. 44 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी करायचा आहे. समीकरण आता मात्र शिल्लक आहे, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. इथनं 24 धावा नक्की, 24 धावा इथनं बनवल्या जातील की रोखल्या जातील आपण ऐकूया पण एकदा नदीमला. हमारे बीच में आखिरकार पहुंच चुके सीसी स्पोर्ट्स के कर्ता धर्ता पड़गा के विजय मालिया साजिद शेख, उनके साथ में तुषार मार्के. दो ओवरों की समाप्ति, स्कोर 20 रन 12 गेंदों में 24 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. प्रलेश को बुलाया गया गेंदबाजी के लिए जबकि सामना कर रहे बैट्समैन अजीत नॉन स्ट्राइक पर है जयेश. समय के मामले में सहयोग करना है एससीसी स्पोर्ट्स आपको दूसरी ऑफिशियल वार्निंग. दो रनों की पेनल्टी मिल सकती है आपको. प्रलेश मुड़े अजीत के लिए, लो फुल टॉस, गेंद को मोड़ दिया ऑन साइड पर,
एक रन बना दूसरे के लिए जा रहे, खतरा हो सकता है। जी हाँ, रन आउट। इसके बाद अगला मुकाबला एसके सापे वर्सेस आदित्य पड़गा के बीच। दोनों टीमों के कैप्टन, आपको टॉस के लिए रेडी रहना है। आदित्य पड़गा की पूरी टीम मौजूद है। प्रलेश मुड़ते हुए, बढ़िया गेंद, घूमती हुई गेंद, घूमते रह गए बल्लेबाज, डॉट गेंद। दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए आ चुके। तीन तीन ओवरों का यह मैच होगा। इस बीच पटकी भी गेंद, हुक कर दिया है गेंद हवा में, देखना अंदर या बाहर, अंदर। और एक विकेट। नए बल्लेबाज गोविंद जा रहे हैं बल्लेबाजी के लिए। अब यहां से दबाव बढ़ता हुआ चिंचोली स्पोर्ट्स पर, लगातार दो विकेटें खोई है इस ओवर में। तीन गेंदों में परलेश ने अब तक केवल एक ही रन दिया है। अभी भी 23 रन चाहिए। परलेश मुड़ते हुए, फिर एक बार पटकी भी गेंद, खींच के मारा है गेंद हवा में, सुफियान गेंद के नीचे, बढ़िया कैच। अब हैट्रिक पर है परलेश। बढ़िया गेंद, समझ ही नहीं पाए, बीट कर दिया बल्लेबाज को। और एक डॉट गेंद, एक्स्ट्राऑर्डिनरी गेंदबाजी हम देख रहे हैं इस वक्त परलेश की। इसके बाद अगला मुकाबला इसके सापे और आदित्य के बीच, टॉस कराना है। दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए आना है। आज समय बहुत कम है हमारे पास, आज फाइनल डे है इस स्पर्धा का। इस बार दूर से खींच के मारना चाहते थे गेंद, ऑफ स्टंप से ज्यादा भारत की वाइड घोषित किया अंपायर ने। स्कोर में एक रन से इजाफा होगा, बढ़ता हुआ स्कोर 22 पर पहुंचा है। अभी भी दिल्ली की तरह लक्ष्य दूर चिंचोली स्पोर्ट्स से। निवा पाटिल, आपको वीआईपी डाइस पर आना है, वेलकम इन, लेट सुनील जाधव ट्रॉफी 2020। प्रलेश मुड़ते हुए, बहुत बढ़िया गेंद, फिर एक बार बीट किया, हल्की सी अपील, उत्साह में हल्के से नजर आए थे अंपायर, तस से मस नहीं, डॉट गेंद। तीन ओवर की समाप्ति, इसको रुका हुआ 22 रनों पर। बहुत बढ़िया गेंदबाजी हमने देखा इस ओवर में प्रलेश की, केवल 2 रन दिए और 2 विकेट ली। अब आखिरी ओवर में जीतने के लिए रन चाहिए 22, 6 गेंदे 22 रन। मिडल कॉन्फ्रेंस ना करे, टीम मीटिंग नहीं करना है आपको एससीसी पड़गा।
एससीसी पड़गा आपको टीम मीटिंग नहीं करना है अथवा दो रनों की पेनल्टी। टीम मीटिंग आपको मैदान के बाहर करना चाहिए ना के मैदान में। देखना है अब आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज को मोर्चे पर लगाया जाता है। 6 गेंदे 22 रन। साजिद शेख थोड़े से मुस्कुरा रहे हैं अब टीम का परफॉर्मेंस देखकर। उनका भी शो 29 तारीख से शुरू होने जा रहा है इसी मैदान पर। सुफियान शेख पर भरोसा किया और गेंदबाजी थमा दी उनके हाथों में। 6 गेंदे 22 रन। खेल की शुरुआत करना है, मैच शुरू करना है सुफियान प्लीज। 6 गेंदे 22 रन स्ट्राइक पर है। विशाल सामना करेंगे सुफियान का। 6 गेंदे 22 रन। पटकी हुई गेंद बहुत ज्यादा बाहर थी रिच से, वाइड घोषित किया अंपायर ने। यस अंपायर 1 for the over का कॉल देते हुए सुफियान को। लगातार टीम के 10 खिलाड़ी आवाज दे रहे सुफियान को। स्कोर में 1 रन से इजाफा होगा बढ़ता हुआ स्कोर 23। 6 गेंदे 21 रन। इस बार खींच के मारा है मिड विकेट के ऊपर से, दूर कहीं जाकर गिरती हुई गेंद मितेश 11 के खिलाड़ियों के पास। 6 रन। इसके बाद अगला मुकाबला आदित्य पड़गा और इसके सापे के बीच। दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए आना है। आकाश टॉस कराना है आपको। आदित्य स्पोर्ट्स पूरी तरीके से मजबूत इस पैक साइड बनकर आई है इस स्पर्धा में। इस छक्के ने वापस खींचा है मैच में। अब 5 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 15। तेज गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड घोषित किया अंपायर ने। 5 गेंदे 14 रन। वेलकम निवा पाटिल। पीटीसी क्रिकेट में ये भी बहुत चर्चा में रहते हैं हमेशा, बहुत सहयोग रहा है निवा पाटिल का भी इस स्पर्धा को कामयाब करने के लिए। पांच गेंदे 14 रन। सुफियान शेख दूर वाले एंड से, बढ़िया गेंद नीची रही थी, बीटवे बल्लेबाज डॉट गेंद। ये विकेट भी बहुत कमाल की है, कभी गेंदबाज के फेवर में चली जाती है कभी बल्लेबाज के। इस विकेट पर गेंदों को जज करना इतना आसान नहीं होता है। 4 गेंदे 14 रन। एक बड़ा स्ट्रोक और मजबूत स्थिति बना सकता है चिंचोलू की। एक डॉट गेंद मजबूत स्थिति में लाएगा। इस बीच अगर लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंदी बीच गली पर गई है। 1 रन बना, दूसरे के लिए जा रहे हैं। 2 रन पूरे, लेग बाइस का इशारा अंपायर का। अब 3 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 12। 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक लगाने होंगे या 3 गेंदों में 3 चौके लगाने होंगे इस मैच को जीतने के लिए। दोनों टीमों के बीच टॉस होने जा रहा है इसके सापे और आदित्य स्पोर्ट्स के बीच। 3-3 ओवरों का मैच होगा, दोनों टीमें इस बात को ध्यान में रखे। सुफियान शेख दूर वाले एंड से, 3 गेंदे 12 रन। दोनों टीमें दबाव में, कुछ भी हो सकता है। बहुत समय लिया जा रहा है एससीसी स्पोर्ट्स, कहीं देर ना हो जाए। पटकी भी गेंद, गेंद को मोड़ दिया, फाइन लेग की दिशा में गेंद तेज और फील्ड पर सरकती हुई, बढ़िया फील्डिंग।
एक से ज्यादा कुछ भी नहीं, दो गेंदे 11 रन। अब दो के दो बड़े स्ट्रोक लगाने होंगे, हीरो बनना होगा बल्लेबाज को, गोविंद को। दो गेंदे 11 रन। सोहेल शेख लगातार कान मंदे दे रहे सुफियान को। सुफियान शेख ने अच्छी गेंदबाजी किया, हालांकि इस ओवर में केवल एक छक्का जरूर लगा। स्लॉग ओवर में एक हाथ छक्का लगना कंपलसरी होता है कभी कभी बल्लेबाज की ओर से गेंदबाज के लिए। इस बीच गेंद उड़ाया है, देखना है अंदर या बाहर। सलमान गेंद के नीचे आ रहे हैं, ये नहीं छोड़ते कैच, बढ़िया कैच। हक्काने वाजवणार आणि निळाच गाजवणार। आखिरी गेंद 11 रन, यहां से सुफियान ही मैच को हरा सकते अगर चाहेंगे तो। नहीं, गेंद उड़ी हवा में, फील्डर गेंद के नीचे जा रहे विकेट कीपर, और इसके साथ इस मैच को जीत लिया एससीसी पड़गा ने। हार्ड लग चिंचोली स्पोर्ट्स एंड कॉन्ग्रेचुलेशन साजिद शेख, कॉन्ग्रेचुलेशन एससीसी स्पोर्ट्स, सुफियान सोहेल एंड ऑल टीम्स। टॉस जीता इस वक्त एसके स्पोर्ट्स आपे ने और फील्डिंग करने का फैसला किया, और लेट रिपोर्ट करने के कारण 3 गेंदों की पेनल्टी दी गई है। इस मैच के मैन ऑफ द मैच है प्रलेश, जिन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, 11 रन भी बनाए और गेंदबाजी सुपर से ऊपर की। उन्होंने केवल 2 रन खर्च किए अपने ओवर में। प्रलेश आपको मैन ऑफ द मैच लेने स्टेज पर आना है फटाफट। 3-3 ओवर का अगला मैच होने जा रहा है एसके सापे वर्सेस आदित्य पड़गा के बीच। एसके सापे अपनी फील्डिंग तुरंत सजाना है। समय के मामले में आज सभी टीमें हमें सहयोग करें, आज फाइनल डे इस स्पर्धा का। प्रलेश मैन ऑफ द मैच आपको स्टेज पर आना है। नीवा पाटिल के हाथों से हम मैन ऑफ द मैच देने जा रहे हैं बहुत ही खूबसूरत ट्रॉफी प्रलेश को। साजिद शेख से गुजारिश है कि आपकी टीम के लिए कुछ मीठा हो जाए, स्वीट बॉक्स आपको देना है, और सागर एपी फीस। नेवा पाटिल एपी फीस देंगे, कूल रहिए, चिल्ड पिए।